चेतना आत्महत्या प्रकरणी भीम पॅंथर धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर. भीम पॅंथरने सांगितले की जर न्याय मिळाला नाही तर या बाबीवर प्रमुखमध्ये बालाजी कॉन्व्हेंट शाळा तसेच या बाबीवर प्रमुखमध्ये एस पी कार्यालय याचे चित्र वेगळे दिसेल, कारण की आक्रोश हा अतिरिक्त आहे. प्रमुख म्हणजे असे की चेतना आत्महत्या प्रकरणी आरोपीवर कारवाई झाली नाही, आरोपी ताले तसेच आरोपी सह आरोपी सपना असे या सहशिक्षिकेचे नाव आहे, तसेच रजवाडे उपनिरीक्षक व पोलीस निरीक्षक भीमाजी पाटील तसेच प्रकाश नेवुलकर हा मुख्य आरोपी जो शाळेचा संचालक आहे यावर तात्काळ कारवाई व्हावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध संघटनेद्वारे निवेदन देण्यात आले. यावेळेला भीम पॅंथर तसेच ऑल इंडिया पॅंथर व विविध संघटनेने आपले विचार सांगितले. हे जे बालाजी कॉन्व्हेंट बुट्टीबोरीचे जे संचालक आहेत प्रकाश निवडकर, हे त्या शिक्षिकेला वारंवार मेंटली आणि शारीरिक त्रास देत होते. त्यांनी आपल्या 4 पानाच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तिचे एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओ तिच्याकडे असल्यामुळे ते वारंवार तिला डिलीट करण्यासाठी बोलत होते. परंतु ते डिलीट नाही जर केलं नाही तर तुला आणि तिची मुलगी लहान होती त्या मुलीला जीवाने मारण्याची ते वारंवार धमकी देत होते. त्या भीतीपोटी तिने 25 ते 30 दिवसापूर्वी घरी सुसाईड केलं आणि सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. परंतु अद्यापही पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली नाही. वारंवार त्याची बहीण नातेवाईक आई ही पोलीस स्टेशनला अप्रोच झाली. त्यांनी स्पष्ट बयानामध्ये म्हटलं की त्या संचालकांच्या त्या ठिकाणी दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु अद्यापही कारवाई झाली नाही. प्रशासनाच्याकडे आम्ही अनेक भेटीगाठी घेतल्या. एस पींना भेटलो, कलेक्टरांना भेटलो. कलेक्टरांनी स्पष्ट फोन करून सांगितलं एस पींना की तात्काळ कारवाई करा. जर अद्यापही कारवाई झाली नाही तर आम्ही याच्यामध्ये क्रिमिनल पीआयएल रिट पिटिशन फाईल करू. हायकोर्टापुढे आम्ही डायरेक्शन घेऊ आणि जो दोषी आहे त्याच्यावर निष्पक्ष कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही न्यायालयाकडून डायरेक्शन घेऊ. ही चैतन्य भक्तीवर जो अन्याय घडलेला आहे त्या अन्यायासाठी, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार यांच्यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलो. जर यांच्यावर कारवाई नाही झाली त्या बालाजी कॉन्व्हेंटच्या ह्याच्यावर तरी आम्ही उग्र आंदोलन हर पोलीस स्टेशनले जिथे कुठे पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनला आंदोलन करू. आज तर एक लाजीरवाणी गोष्ट आहे. देवेंद्र साहेब आज जे पालकमंत्री आहे, गृहमंत्री आहे आणि त्याच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री सुद्धा आहे आणि सुद्धा उपमुख्यमंत्री सुद्धा आहे त्याच्या जिल्ह्यात त्याच्या तालुक्यात हे प्रकार घडून राहिले तर हे कुठं लोक झोपून राहिले का? याच्या सरकार असताना आज पोलीस शासन एवढं हे होऊन गेलेलं आहे का? गुंड्याला साथ देणार आहे, सात्विकाला साथ देणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला बी आमची चेतावणी राहील का, जिथे कुठे जर तुम्ही या गोष्टीवर निर्णय नाही घेतला तिथे आम्ही उपमुख्यमंत्र्याच्या घरावर सुद्धा आम्ही घेराव टाकू. जय जवान जय किसान. या विषयावर कुठेतरी राजकीय दबाव वाटत आहे का तुम्हाला? हा, राजकीय दबाव तर वाटते. दबाव अजून उघडकीस ना आला नाराज या गरीबावर अन्याय होऊन राहिला. या अन्यायासाठी कोण हे करून राहिलं? आज झोपलेलं आहे शासन. दोन जीव मेले तरी सुद्धा काही शासन झोपून आहे. शासन प्रशासन काही लक्ष देत नाही. कारवाईची मागणी राहील. कारवाईची मागणी म्हणजे 14-15 लोकांना आम्ही तिथे भेटी केली आणि डिलीट करायला लावलं. अच्छा. नाही तर तुला तुझ्या मुलीची शपथ आहे, नाही तर तुझ्या दोघांना बी आम्ही हे करू. बुट्टीबोरी पोलीस स्टेशनने यावर गुन्हा नोंद का बरं नाही केला? हा, आम्ही त्यांच्याकडे गेलो पण त्यांनी आतापर्यंत गुन्हा नोंद केले, कारण तिथं पॉलिटिक आहे, पॉलिटिक दबावाच्या खाली. काय राजनैतिक दबाव असा वाटत आहे तुम्हाला? काही नाव नाही, नाव तर घेता येत नाही ना, कारण की पॉलिटिक म्हटलं सगळं चाललं त्याच्या. बरं, एक महत्वाचं की या विषयावर आतापर्यंत किती निवेदने दिले? किती बरेचसे निवेदन देऊन चुकलेलं. एसपी ला निवेदन दिलं पण काही नाही झालं. काही नाही झालं. आपल्यासोबत यावेळेला विविध संघटनेचे पदाधिकारी सुद्धा आले आहे. यावेळेला भीम पॅंथरचे आमच्यासोबत पदाधिकारी आहे. काय म्हणाल भाऊ, काय नेमकं काय तुमच्या कडून भूमिका राहील? आमची भूमिका इथलीच राहील. त्या टीचरवर त्यांच्या त्या साड्यावर गुन्हा दाखल नाही होणार तर आम्ही आंदोलन करू. आंदोलन करू. आंदोलनची भूमिका राहील आणि उग्र आंदोलन करू. बरं, एक आणखी निवेदन जे आहे तुमच्या मार्फत बुट्टीबोरी पोलीस स्टेशनला दिलं होतं, कलेक्टर साहेबांना दिलं होतं. चेतना आत्महत्या प्रकरणी आरोपी बाहेर आहे आणि नेमकं अन्याय संन्याय होत आहे, काही कलेक्टर साहेब काही सुनवाई करत नाही का? बरं, असं आहे की जे बालाजी कॉन्व्हेंट आहे आणि तिचे जे प्रकाश नेवुलकर
हे तिथे संचालक आहे आणि जे चेतना नावाची जी शिक्षिका होती तिच्यावर काही मानसिक प्रताप त्यांनी चालू केली शाळेमध्ये आणि तिला विष खाऊन मरण्याबाबत असं काही हरकता केली त्यांनी प्रवृत्त केलं आता ते अच्छा आणि याच्यामध्ये दोघे मालिकेचा जीव गेला म्हणजे दोन जीव गेले आम्ही बुक्तीपुरी पोलीस स्टेशनला याबाबत निवेदन दिलं होतं मंत्रीचे जे पोलीस निरीक्षक आहे भीमाजी पाटील यांच्यावर काही सत्ताधाऱ्यांचा दबाव असा समजू येत आहे आणि काही सत्ताधारी आहेत त्यांचा बी यात हात असल्याचा असं समजू येते आणि सह आरोपी करावं त्यांनी सखोल चौकशी झाल्या पाहिजे. कुठला गुन्हा पोलीस स्टेशननी नोंद केला या विषयावर पोलिसांनी कुठला गुन्हा नोंद केला? गुन्हा आतापर्यंत नोंद झालाच नाहीये नसल्यासारखाच आहे कारण की आतापर्यंत तो प्रकाश नेवलकर अटक झालेला नाहीये. म्हणजे 40-30 दिवस झाल्यानंतर गुन्हा नोंद नाही झाला? 28 दिवस झालेले आहे. बापरे. आणि प्रकाश नेवलकर याच्यावर काही सत्ताधाऱ्यांचा हात असा आहे असं मला समजू येते काही पोलीसवाले दबावाखालत हे प्रकरण एकदम ढिलकाते प्रकरणामध्ये काय भूमिका राहील तुमची या प्रकरणात? आमची भूमिका तर एकच आहे की महाराष्ट्र राज्यातली जर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर मग आम्हाला रोडावर उतरून सांगी आमची उग्र भूमिका मांडावी लागेल. कितीच्या संख्येने कार्यकर्ते कलेक्टर ऑफिसचा घेराव करणार? हजारोच्या संख्येने कलेक्टर ऑफिसला आम्ही धडक देऊ. अच्छा तर याच्यामध्ये सखोल चौकशी झाली नाही. आणि दुसरं महत्वाचं CDR अजूनपर्यंत आलं नाही त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सुद्धा छेडछाड केली का बरं का बरं असं करण्यात येत आहे? आता याच्यामध्ये असं आहे की काही सत्ताधाऱ्यांचा हात असल्याचं असं याच्यात समजू येईल आणि प्रकाश नेवलकर आहे त्या आतापर्यंत कुठं असं चोरासारखं लपून फिरत आहे का सांभाळून फिरत आहे असं काही समजू येत नाही आणि पोलीसवाले का बरं याच्यामध्ये ढिराई घेत आहे हे काही समजत नाही. पण याच्यामध्ये जे भीमाजी पाटील आहे याला बी जो पोलीस निरीक्षक भीमाजी पाटील आहे याला बी तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि ते उपनिरीक्षक जे मॅडम आहेत रजवाडे त्यांनाही तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि हे जे प्रकरण आहे CDI जजच्या हातमध्ये द्या अशी मागणी राहील. अशी मागणी आहे.